आता सगळ्यांसाठी, म्हणजे कोकणात कोणी येतं त्याच्यासाठी ती थेरपीच आहे. काय सुंदर झाड आहे बघा. आणि बघा आता आपण आलो त्या हरीशाकडे, इकडे हरीशाची आई आहे. मला म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट काय सांगा, डायरेक्ट तुम्हाला समुद्रावरून बंगल्यावर जाता येतं, तसाच प्रवास सुरू झाला. नमस्कार, माझं नाव प्रकट लोक आणि वेलकम टू माय ब्लॉग. आणि आता आपण चाललो ते मालवणला. मी आहे प्रेरणा मागे बसली आणि इकडे कोठले आहे ओके रुपेश. तर आज मालवणला चाललो कारण तुम्हाला माहिती आहे मालवणला बरीचशी कामं चालू आहेत आणि या कामाचा जरा आढावा घेतला पाहिजे. नाही आढावा घेतला तर कोकणामध्ये कामं होत नाहीत. ओके, तर जरा बघूया की कामं कुठपर्यंत आलेली आहेत. प्लम्बिंगचं काम आहे, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये दरवाजाचं काम आहे. ओके, प्लम्बिंगचं काम अडकलं आहे, 2-3 दिवसापासून प्लम्बर आले नाही आहेत. दरवाजाचं येऊन गेले पण त्याचं झालं काय, ते 32 दरवाजा येऊन गेलेला आणि 33 आहे, तर ते कुडाळावरून आणणार आहेत 33 दरवाजा. आणि त्याच्याशिवाय तुम्हाला बोललो स्टेअरकेसचं काम चालू आहे, तर ते स्टेअरकेसचं काम पण चालू आहे. ते गेल्यावरती कळेल, आता सांगाडा उभा राहिला आहे आणि थोडी तोडफोड झालेली आहे, तर ती बघूया आता तिकडे गेल्यावरतीच काय. हां, यस यस. आणि अजून सुद्धा आपल्या काही मीटिंग्स आहेत रिअल इस्टेट रिलेटेड. ओके, सो 2-3 मीटिंग्स आहेत. सो कामं बरीच आहेत, शॉर्ट ट्रिपच आहे. आज चाललोय आणि उद्या येणार. आणि प्रेरणा कुठे चाललो पूजेला आपण? हर्षा राहुल तुम्ही ओळखत असाल आणि किती व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असाल, पण ती प्रेरणाची रिलेटिव्ह पण आहे. तर त्यांचा गणपती तर किती दिवसांचा असतो प्रेरणा? 17 दिवसाचा गणपती असतो. आज पूजा आहे संध्याकाळी. ओके, आणि उद्या बाप्पाचा विसर्जन. हा, तर आपल्याला तिकडे पण जायचं आहे आणि त्याच्याशिवाय बघूया. अजून सुद्धा 1-2 काम आहेत, ती पण करायची आहेत. तर आता प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आता आचरा जवळ येते. आचरा सो बघा, आता आपण आचऱ्याच्या जवळ येतो आणि हा जो स्पॉट आहे ना, हा खूप लकी स्पॉट आहे. इथे एकदा आम्हाला कोल्हे दिसले आणि आम्हाला एवढ्या वेळा कोल्हे दिसत ना काय खरं नाहीये. आपला एक मित्र आहे ओंकार भाटकर, कोकण वास्तू, तो नेहमी बघत असतो, तो नेहमी बोलत असतो याला की कोल्ह्याचं तोंड बघूनच कुठे ना कुठेतरी जात असतोस. काय खरं नाही, पण कोल्हे दिसतात बाबा, आम्हाला भरपूर दिसतात. मालवणचा बंगलो घेण्याच्या आधी पण दिसलेले, आता काय माहिती नाही आता. आणि बाय द वे अजून एक व्हिडिओ टाकलाय, तळे बाजारचा एक बंगला आलाय 23 लाखामध्ये, 3.5 गुंठे जागा आणि NA जागा, नॉन ऍग्रीकल्चर, आणि 1000 स्क्वेअर फीटचा बंगला आहे त्याच्यामध्ये. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की सांगा. आणि आता लवकरच आचरा येईल आणि प्रेरणा जरा भूक लागली आहे, तर जरा केळी बिळी बघूया प्रेरणासाठी. आणि पहिल्या आता आपण पोहोचलो ते मालवणमध्ये, मालवणमध्ये गाडी पार्क केली आहे आणि झेवियर रेस्टॉरंट म्हणून आहे. मामा हा एरिया कोणता? हा, आपलं मालवण मार्केटमध्ये, बाजारमध्ये. ते पार्किंग आहे ती कोणती आहे, काय म्हणतात? याचे पार्किंग. सो जेटीच्या पार्किंगमध्येच तुम्ही गाडी पार्क करू शकता आणि इकडे येऊ शकता. आणि जर तुम्ही असंच फिरत असाल तर तुम्ही झेवियर बार अँड रेस्टॉरंट जरी विचारलात ना, आणि तुम्हाला कोणीही सांगेल. आणि खालती बार अँड रेस्टॉरंट आहे, वरती फक्त रेस्टॉरंट आहे. सो तुम्ही फॅमिली रेस्टॉरंटमध्ये येऊन बसू शकता. सो बघा, असं काहीचं रेस्टॉरंट आहे आणि संजय आता जेवण बनवतोय, त्याला भेटूया आपण. ओके, आता मस्तपैकी सूप मागवलं आहे, सूप पिऊन घेऊया आधी आणि त्यानंतर मग नूडल्स मागवले आहेत. आणि त्याच्याशिवाय तुम्हाला इकडे फ्रायमध्ये पण आहेच बघा, फिश फ्राय वगैरे तुम्हाला मिळून जातं कस्टमाईज. सध्या तरी आता चायनीज आहे आणि नंतर मग थाळी पण सुरू होणार आहे, मग ते जेवू आपण. चला आधी सूप पिऊन घेऊया. बघा इथे मस्तपैकी मंचुरियन ड्राय आलेलं आहे, ते जरा खाऊन घेतो आणि त्यानंतर नूडल्स मागवले. आणि बघा आले आहेत आपले नूडल्स, इकडे शिजवून नूडल्स मागवले आणि इकडे अख्खा नूडल्स. नूडल्स खाऊन घेऊया. सो जेवण तर झालं आहे आणि जेवण झाल्यावरती आपण निघालो ते आपल्या बंगल्यावरती. पण तुम्हाला माहिती आहे मालवणची सगळ्यात चांगली गोष्ट काय सांगा, डायरेक्ट तुम्हाला समुद्रावरून बंगल्यावर जाता येतं, तसाच प्रवास सुरू झालाय. दाखवतो बघा, असे समुद्रावरून चाललो आहोत आपण आणि गाई आहेत सगळ्या. ते बघा, ते भरपूर गर्दी आहे दांडवणच्या बीच वरती. इकडे समोर आहे तो सिंधुदुर्ग किल्ला आणि इकडे सगळ्या डॉगिंगची गर्दी आहे. जत्रा भरली आहे, जत्रा बघा. कुत्रा नाही समुद्रावर, बघा असे झोपले बघा सगळे. कुत्रेच कुत्रे आणि तिकडे सगळे पर्यटक आहेत, भरपूर गर्दी आहे. तर मला असं वाटतं येऊया आपण, आता जरा हा कडक ऊन आहे पण संध्याकाळी चालतच आहे ना, तर गाडी घेऊन येऊ शकतो. तर हे एक जरा आम्हाला बरं पडतं कारण मार्केटमध्ये असतो ना, नाही तर आम्हाला खूप फिरून खूप फिरून यावं लागलं असतं. एक पंगा होता, जस्ट सुरुवात झालेली आहे पर्यटनाची आणि बऱ्यापैकी गर्दी आहे. इकडे आपलं आता संध्याकाळी फिश मार्केट भरेल, समोर नजर आणि इथून शॉर्टकट आहे आपल्या बंगल्याकडे यायला. आणि हा कोणाचा बंगला आहे कमेंट करून नक्की सांगा, त्यांना माहिती आहे त्यांना. तर आपण हा ऍक्टर आहे म्हणजे ऍक्ट्रेस आहे आणि आलो आहे आता आपण आपल्या बंगल्यावरती. 2 मिनिटात राईट मारला पुढून की बंगल्यावरती येऊ. आणि बघा आता आपण आलो त्या हरीशाकडे, आणि इकडे हरीशाची आई आहे आणि हरीशा आहे. बघा इकडे पूजा आहे आणि हरीशाचा गणपती बघा, मस्त गणपती आहे ना. शुभ सकाळ मालवणच्या बंगल्यावरून प्रेरणा पण आली आहे इकडे. हॅलो, हाय. ओके, सो मस्त छान ऊन पडलं आहे, पाऊस थांबलेला आहे. ओके, तर त्याच्यामुळे
पर्यटक पण यायला सुरुवात झालेली आहे मालवणमध्ये. आता पण प्रेरणा सकाळी सकाळी मालवण फिश मार्केटला गेली आणि त्यावेळी तिला भरपूर सब्सक्राइबर पण भेटले आणि भरपूर गर्दी पण होती ना. गर्दी होती. आणि कोणकोणते मासे तुला बघायला मिळाले? अरे वेगवेगळे मासे होते. घुगर होती, त्याच्यानंतर सोनम होता, कोकरी होती, पोपट मासा होता, त्याच्यानंतर बरेच वेगवेगळे मासे होते. टुना फिश होता, सुरमई होत्या मोठ्या मोठ्या, त्याच्या मुशी होती आपली, एक गोव्याचा कुठला तरी स्क्विश काय असं काहीतरी वेगळं स्क्विश नाही स्क्विश असं काहीतरी बघू शकता. कुर्ल्या काय होत्या? बापरे, कुर्ल्या भरपूर अशा मोठ्या मोठ्या होत्या. सो खूपच छान मासे होते. आणि जसं तुम्हाला बोललो काल रात्री आम्ही स्वस्त होत्या. म्हणजे आय विश जर उद्या आम्ही निघालो असतो ना मुंबईला यायला, तर बांगड्याची एक टोपली तर नक्कीच घेऊन गेलो. आणि गाडी एकदम ताजे ताजे, गाडीमध्ये फुल बांगड्यांचा वास. ओके, असं झालं असतं. पण काल आम्ही पण म्हणजे पूजेवरून आलो आणि थोडी इकडे मस्तपैकी बंगल्याच्या टेरेसवरती पार्टी केली, रिलॅक्स केलेला आता. आणि आता परत कामाला लागायची वेळ आहे. आणि तुम्हाला म्हणालो ना की बरंच कामं चालू आहेत. ओके, मालवणच्या बंगलोची त्यातलं एक काम दाखवतो की काय नक्की करतोय ते. आपला मालवण बंगलोचा सिटिंग एरिया, काल आम्ही इकडेच बसलेलो जेवायला वगैरे, कारण मोस्टली सगळ्यांना इथेच बसायला आवडतं. फर्स्ट फ्लोअरला अवैशीर एकदम गप्पा मारत येते. आणि हे बघा, हे असं करून घेतोय. मला बोललो ना की साईडने रेलिंग्स करून घेतोय. अजून काम बाकी आहे. ओके, एक स्ट्रक्चर उभं झालेलं आहे. नंतर ह्याला सपोर्ट येणार, त्याला पण सपोर्ट येणार पूर्ण, आणि इकडे स्टेप्स येणार. सो असं वरती चढून येऊ शकतो. जास्त स्टेप्स नाहीत, मला असं वाटतं 8 ते 10 स्टेप बसतील मॅक्स टू मॅक्स. ओके, 8 ते 10 स्टेप्समध्ये तुम्ही इथे वरती याल. आणि नंतर ॲडव्हान्टेज काय आहे की फर्स्ट फ्लोअर आहे ना, तो कम्प्लिटली वेगळा करता येईल आम्हाला. ओके, म्हणजे आणि फर्स्ट फ्लोअरची खूप कॅपॅसिटी आहे. म्हणजे इथे 2 बेडरूम आहेत. ओके, हे बघा. आणि 2 बेडरूमवरती आरामात 4 जण झोपू शकतात. छोटं मूल असेल तर अजून एक्स्ट्रा. आणि 2 मॅट्रेसेसवरती झोपू शकतात. आणि आपली जी बाजूची रूम आहे, छोटी रूम आहे. आणि हे बघा, आणि ही आपली छोटी रूम. ओके, तर याच्यामध्ये पण बेड आहे आणि इथे आरामात 2 मॅट्रेसेस बसू शकतात. तर इथेच जवळजवळ 6 आणि 10 जणांची आरामात कॅपॅसिटी आहे. आणि मग आता बघा, इथे आम्ही आता दरवाजा लावून घेतो आहे. हे बघा, हे लागलेलं आहे. दरवाजा मागवला तर याची साईज मोठी निघाली. तर तो कोल्हापूरवरून दरवाजा येतो आहे. तर इथे दरवाजा लागल्यानंतर हे पूर्णपणे सेपरेट होऊन जाईल आपली ही रूम. आता हे करायची यार, कारण आता आम्हीच झोपलेलो तर त्याच्यामुळे आम्ही मस्तपैकी असंच राहिलेलो. सो अशा प्रकारे म्हणजे ही एक सेपरेट झाली. याला कोणा टेरेस देता येईल. आणि जर वीकडेजमध्ये कोणी 3-4 जण जरी आले तरी त्यांना म्हणजे बजेटमध्ये आम्हाला ही छोटी रूम देता येईल. कारण याला पण सेपरेट टॉयलेट बाथरूम आहे. इथे पण कडी लागेल. त्याच्यामुळे मग तुम्ही तिथून दरवाजाने आलात तर तुम्ही ही रूम पण घेऊ शकता 3-4 जण असाल तर वीकडेजला. वीकेंडला आपण पूर्णच्या पूर्ण फर्स्ट फ्लोअरच देऊन टाकू. ओके, आणि त्याच्याशिवाय मग ग्राउंड फ्लोअर आहे. ओके, तर तो आम्हाला सेपरेटली देता येईल. बरोबर ना? ओके, तो तू म्हणजे तिकडे पण 2 सोफा कम बेड आहेत आणि 2 मॅट्रेसेस. म्हणजे आरामात 6 ते 7 जण आरामात झोपू शकतात. ओके, म्हणजे अप टू मी कम्फर्टेबली सांगतोय. लोकांना ऍडजस्ट करायचं असेल तर जास्त म्हणा. तर इथे पण आरामात 10 जण आरामात झोपू शकतात. त्याच्यानंतर मग ऍडजस्ट करायचं असेल 12-13 तर ते त्यांच्यावरती ऍडजस्ट करायचं. कारण 2 टॉयलेट बाथरूम तर आहेतच आणि खाली पण 1 टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे. सो कसं वाटलं तुम्हाला प्लॅन तर ते कमेंट करून नक्की सांगा. मला असं वाटलं तो मला प्राईस फ्रेंडली करता येईल आता बंगलो. ओके, कारण कधी कधी असं व्हायचं की 6-7 जण असायचे. ज्यांना जर बंगलो हवा असेल ना तर त्यांना तो कॉस्टली पडायचा. तर आता आणि बघा जी मजा आहे तर ती फर्स्ट फ्लोअरला आहे. ज्या लोकांना जरा एन्जॉय करायचं, रिलॅक्स करायचं आहे, तर त्या लोकांना आता म्हणजे जर समजा तुम्ही 8-10 जणांचा जरी ग्रुप आला तरी आरामात वरती फिट होऊ शकता. आणि मग खराब पण होत नाही पूर्ण बंगलो. आणि साफसफाईसाठी पण बेटर पडतं. आणि मला पण मग ते बेटर पडतं की थोडा चांगल्या रेटला देता येईल. कारण मग मला खालचं एक सेपरेटली देता येईल. कोणी सिनियर सिटीजन आले तर सिनियर सिटीजनसाठी खालचा बेस्ट आहे. ओके, त्यांना वरती यायची पण गरज नाही. 2 सोफा कम बेड आहेत. 6-7 जणांचा ग्रुप असेल तर तो आरामात खालती कम्फर्टेबली राहू शकतो. कारण 1 टॉयलेट बाथरूम तिथे सेपरेटली आहे. ओके, तो असा काहीचा प्लॅन आहे. पण आता आपण चाललो आहे ते सुखावाडला. ओके, तर पटापट निघूया सुखावाडला जायला. आणि आज असं ठरलं आहे की आज आम्ही स्टे मारतो आहे इकडे मालवण बंगलोवरतीच. कारण आम्हाला थोड्या रील्स वगैरे पण शूट करायच्या होत्या तर म्हटलं इथे स्टे करूया. कारण थोडी कामं पण आली आहेत. ओके, तर ते पण करून घेऊया. तर चला आता निघूया सुखावाडला जायला. आणि बघा, आज सकाळी एकदम पक्का मालवणी किंवा कोकणी ब्रेकफास्ट. बघा, मस्तपैकी कावणी आणि चटणी आणि चहा. आणि आता आपण आहोत हॉटेल कवटकरमध्ये. यस, तुम्ही इथे येऊ शकता. इन आपला जो मालवणमध्ये एंट्री करतो तिथेच आहे. आणि खूप छान तुम्हाला असं ट्रॅडिशनल ब्रेकफास्ट मिळतो. आणि इकडे बघा, शाकाहारी थाळी 120 आहे, चिकन थाळी 180. पण त्याच्याबरोबर बाजूला बघा
मेन तर काय घामणी चटणी तुम्हाला 60 रुपये, आंबोळी चटणी 70 रुपये, मिसळपाव उसळपाव या सगळ्या गोष्टी मिळून जातात. शिरा उपमा गंदे पोहे, सो हे एक बरं आहे की तुम्हाला ब्रेकफास्ट करण्यासाठी खूप छान आहे. बाकी आपलं थाळी वगैरे तर आहेतच बघा, पॉपलेट थाळी, सुरमई थाळी, खेकडा थाळी, त्या गोष्टी पण तुम्हाला मिळतीलच. म्हणजे जरा खाऊन घ्या बघा. आता आपण आहोत तिरवड्यामध्ये, आर्यनगरीमध्ये, आणि बघा ना इथे काय म्हणजे पर्सनल नर्सरी म्हणू शकतो असं. ओके, प्रोफेशनल नर्सरी नाही आहे ही, पण तुम्हाला आप्पाविषयी तर माहिती असतील तुम्ही जर मालवणमध्ये असाल तर. तर त्यांची पर्सनल नर्सरी आहे, त्यांनी स्वतःच्या इच्छेखातर, स्वतःच्या प्रेमाखातर त्यांनी नर्सरी बनवली आहे. आणि याच्यामध्ये एवढं व्हेरिएशन आहे ना, म्हणजे तुम्ही जाल ना तिथे सगळी फुलझाडच आहेत. त्याच्या आतमध्ये त्यांनी एक छोटं, ह्याला काय म्हणतात, पॉली हाऊस ना, हां, तर पॉली हाऊसमध्ये पण वेगवेगळी फुलझाडं आहेत. तिकडे पण बघा मस्त लांबवर अशी छान फुलझाडं आल्यावरती म्हणजे मन प्रसन्न झालं एकदम. यस यस, आवडीने लावली आहे, आवडीने लावलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यांच्याच वरती रिसॉर्टचं पण काम चाललं आहे, पण ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे. कम्प्लीट झालं की आपण नक्कीच येऊ. पण ही झाडं ते तिकडे मग रिसॉर्टमध्ये पण लावणार आहेत, आणि त्याच्यामुळे त्याला अजून मजा येईल. आता तुमच्याला कोणकोणती ओळखता येतात का झाडं, ती मला कमेंट करून नक्की सांगा. बघा, ओके, इकडे जास्वंद तर आहेत आपलं. हां, हे झाड कोणतं आहे ते ओळखा बघा, सांगू शक कमेंट करून सांगा. आणि बघा ही फुलझाडं बघा फक्त कशी काय छान वाटतात ना. वा, हे बघा असं इकडे आलो आणि एवढं म्हणजे फिरतोच आहे. खूप मोठा प्रोजेक्ट आहे ॲक्च्युली. ओके, सो रिसॉर्ट्स आहे त्याच्यामध्ये. आजोळ नावाचं एक सेकंड होम आहे सिनियर सिटीजनसाठी. ओके, तर ते पण बघितलं आणि आलो इथे आणि खूपच छान वाटायला लागलं. असं वाटायला लागलं की यार ॲक्च्युली बरीचशी झाडं मस्तपैकी घेऊन जावी आणि घराच्या आजूबाजूला लावावी. पण सध्या मी एवढे लावत नाही आहेत, कारण जेवढी आहेत तेवढी आधी मेंटेन करूया, मेंटेन होतात का बघूया, आणि त्यानंतर मग वेळ आहे हळूहळू. ओके, कारण तुम्हाला माहिती आहे की जेवढं तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणार, ओके, जसं तुमचं वय वाढतं तसं तसं मला असं वाटतं कुठे ना कुठे तुमचं पण आयुष्य वाढतं त्या झाडांमुळे. ओके, म्हणजे एवढ्या मस्त फुल ऑन ऑक्सिजनमध्ये जर तुम्ही राहिलात तर डेफिनेटली तुम्हाला हेल्प होणारच. ओके, सो आता फुल ऑन डिस्कशन चाललं आहे झाडांबद्दल, प्रेरणाचं. आणि आमचं आता फक्त आता आम्ही मुंबईत राहतो आणि मुंबईला अपडाऊन करावं लागतं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. नाही तर आम्ही म्हणजे मिडवावला आता भरपूर झाडं लावली असती, भरपूर. आता आप्पा कसे आहेत, इकडेच रेसिडेन्शियल आहेत, राहतात, आणि त्याच्यामुळे त्यांना खूप चांगल्या प्रकारे मेंटेन करता येतं. आता तुम्हाला पॉली हाऊस दाखवतो. आणि बघा, हे इकडे पॉली हाऊस आहे आणि या पॉली हाऊसमध्ये ही सगळी झाडं आहेत ना, ती छोटी छोटी रोपं ते बनवतात. हे बघा, अच्छा हे झाड कोणतं आहे ते सांगा मला कमेंट करून नक्की. काय सुंदर झाड आहे बघा, आणि याला काय फुलं आली आहेत बघा. ही तुम्हाला काय वाटतं कोणतं झाड आहे, डू लेट मी नो. भारीच आहे ना पण, हे बघा येते म्हणून सगळी फुलझाड आहेत छानपैकी. हे आता हे जे झाड आहे खालती ते बघा, ते तुम्ही असं ह्याच्यामध्ये लावून ठेवू शकता. हे असं तुम्ही हे तर आपण मुंबईत पण लावू ठेवू शकतो. सध्या आमच्याकडे दहिसरमध्ये स्पेस नाही आहे, बट वन्स वी विल शिफ्ट टू कोरेगाव वी विल प्लॅन इट. ओके, तिकडे कोरफड पण आहे ते बघा. तर थोडी थोडी ओळखता येतात मला पण जास्त नाही. ओके बघा ना, हे तर बघा ना किती छान वाटतात सगळी. आणि त्याच्याशिवाय बघा ही झाडं बघा कोणती आहेत सांगून टाकतो. बेसिकली ही रक्तचंदनाची झाडं आहेत बघा. इकडे नारळ पण आहेत छोटी छोटी, आंबा, काजू, बरंच काय काय आहे. हे अगरूड आहे, अगरूड. अच्छा, गरुड, अगरूड, अगरूड, अगरूड म्हणजे कसलं झाड आहे. पण झाडापासून ना सेंट म्हणजे हे ज्यावेळी 6-7 वर्षाचं होतं त्याच्या आत एक फंगस हे करतात सोडतात, आणि त्याच्यानंतर या झाडापासून सेंट बनत, म्हणजे खूप कॉस्टली खपत झाड. आता कोणी कोणी लागवडीला सुरुवात केली, आता आम्ही प्रयोग म्हणून लावतोय. आणि ही जी झाडं हे आहेत ना आंब्याची कलम, हे आम्ही गावठी आंब्यांची कलम बनवली आहेत. म्हणजे आपले जे लोकल जे असतात ना गाव गावठी आंबे, त्याची कलम वेगवेगळ्या प्रकारची बनवलेली आहेत लागवडीसाठी. आता आपला पेरू आहे ना, हा पेरू आहे. आता आमची पेरूची जी फांदी आहे ना ती एकदम एकच फांदी अशी उंच गेलेली आहे, त्याला काय प्रॉब्लेम नाही ना. काय नाही प्रॉब्लेम, पाहिजे तुम्ही तो कट मारा, परत त्याला साईड नाही येणार. कट वरतून कट मारला तर तुम्हाला ज्या हाईटला पाहिजे तिथे कट केला तरी काही फरक पडणार नाही. हा ना, बघा याला पेरू नारळ. मी काय म्हणतो आप्पा, जर कोणाला विकत हवी असतील तर मिळतील का इथून? रक्तचंदन मिळू शकतं. अच्छा, बाकी नाही, बाकी तुम्ही स्वतःसाठी ठेवलं? म्हणजे ठराविक झाडं जी एक्स्ट्रा आहेत ना ती विकतो आम्ही, नाही असं नाही. पण मॅक्झिमम आम्ही आमच्यासाठी पर्सनल कलेक्शन आहे. ओके, सो रक्तचंदन तुम्हाला मिळून जाईल. चांगले सिलेक्ट करू, म्हणजे कोणी सांगितलं आमच्याकडे चांगला आंबा आहे, आम्ही तिथनं स्टिक आणले आणि ते आंबे बनवले. तिकडे आचरा देवगड पर्यंत गोळा करून आणलेले आहेत. बघा आपला गावठे आंबे, बिटके आंबे, बिटके म्हण, पायरी म्हण, तशातले वेगवेगळे. आणि बघा, आणि बघा आता इथेच एक सुंदर होमस्टेला आलेलो आहे. ओके बघा ना, इथे असा एक छोटासा ब्रिज बनवला आहे आणि इकडे
असं एक छोटंसं तळं बनवलं आहे आणि तळामध्ये बघा तुम्ही मस्त अशी कमळं सोडलेली आहेत. तिथेच आमची गाडी पार्क आहे आणि हा पण एक होमस्टे आहे, सध्या बंद आहे. ओके, पण हा लवकरच सुरू होईल, जसं रिसॉर्ट चालू होईल ना आपणचं त्यावेळी मग हे पण चालू होईल छानपैकी. बघा इथे मस्तपैकी असा वॉटरफॉल पण त्यांनी बनवला आर्टिफिशियल. ओके, त्याचा आता पंप चालू नाही आहे, पण बघा इकडे मासे पण आहेत. बघा किती छान डेव्हलप केलेलं आहे. आणि हे असं इथे हा होमस्टे आहे. कोणाकोणाला इथे येऊन राहायला आवडेल डू लेट मी नो. आपण लवकरच चालू करतील. या प्रॉपर्टीचे जे ओनर आहेत त्यांनी पण मध्ये चालू केलं आणि त्यांना खूप छान रिस्पॉन्स होता, पण काही कारणास्तव त्यांना पुण्याला जावं लागलं. सगळं एवढं छान मेंटेन केलं आहे ना. आपण हे गवत म्हणजे हे टाकलेलं आहे ना, लॉन टाकलेलं ना, म्हणजे डायरेक्ट एक काळ रिमूव्हेबल आहे ना. आपण असंच करून घेऊया ना थोडं. हा ठीक आहे. विहीर, हा इकडे बघा मशरूमची छत्री बसायला, माड आहे. हा किती छान वाटत बघा सगळं. हा मस्तच ना, परदेशात आला तर वाटायला लागलं. अचानक सॉन्ग आठवला, मेरी सासू में बसा है तेरा ही एक नाम. आणि आता परत आलो होतो आपण आपल्या मालवणच्या बंगलोवरती. जरा मालवणच्या बंगलोला कलर काढला पाहिजे ना, काढू कलर लवकरच. पण आता कसं आहे, जरा पाऊस अजून पण चालूच होता. आता काढलं तर प्रॉब्लेम होईल, पण मे बी आता थोडं सीझन स्टार्ट होतं. मध्येच एखादा 4-5 दिवसामध्ये ना कलर काढून टाकेल बाहेरून व्हाईट वाला. ओके, ते शेवाळ आहे ना शेवाळ, तर ते पण थोडं घासून काढलं पाहिजे. ती छोटी मोठी कामं असतात, पण ते प्रत्येक ट्रिपला छोटी मोठी कामं करत राहायचे, काय म्हणतात, बेटर करत राहायचं, इम्प्रूव्ह करत राहायचं. ओके, सो मध्ये एक अजून एक एक्स्ट्रा टॉयलेट बाथरूम बनवून घेतलेला. आत्ता कसं करतात, दरवाजा लावून घेतो आहे, मध्ये कडे लावून घेतो आहे, जे बाहेरून स्टेअरकेस काढतो आहे. सो इम्प्रूव्हमेंट चालू आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे. जर मालवणला येत आहे तर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता त्यावरती, आणि तुमचं मालवणच्या बंगल्याचं बुकिंग करू शकता. कारण तुम्ही आता ऑप्शन्स वेगवेगळे आहेत. ओके, अख्खा बंगला घेऊ शकता, एक रूम घेऊ शकता, फर्स्ट फ्लोअर घेऊ शकता आणि ग्राउंड फ्लोअर घेऊ शकता. तर या आता जरा आवाज येतो ते गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा, तर आपण आता समुद्रावरती जाऊया. आज माझा पाय दुखतोय, पण जास्त अंतर नाही, वॉकेबलच आहे, त्याच्यामुळे आपण चालत चालतच जाऊया. आज गाडी घेऊन नको, आता ट्रॅफिकमध्ये अडकूया. तर चालत चालत मालवण बीचवर चला. सो बेसिकली जर चालत जायचं असेल ना, तर आपला हा मालवणचा बंगलो आणि बघा दांडी बीचचा बोर्ड लागलेला आहे. तुम्हाला इथूनच असं चालत जायचं दांडी बीचला. वॉकेबल 5 मिनिटं आहे आणि आता आपण पोचलो पण आहोत मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरती. वळस वळस सगळीकडे, आणि इकडे डावीकडे आपला सिंधुदुर्ग किल्ला, इकडे उजवीकडे संध्याकाळचा मालवणचं फिश मार्केट. आणि आज गणपतीचं विसर्जन पण आहे. आता बऱ्याच लोकांना वाटलं अरे आता गणपतीचं विसर्जन, अरुण चतुर्दशी तर कधीच झाली, पण कोकणामध्ये जे गणपती आहेत ते 17 दिवसांचे पण आहेत, 21 दिवसांचे पण आहेत. मोठमोठे गणपती असतात आणि त्यांचं विसर्जन चालू असतं कोकणामध्ये. तर त्याच्यामुळे आता हा सगळ्यात मोठा सण आहे कोकणाचा, त्यामुळे आता पण म्हणजे पर्यटन चालू झालं आहे, पण लोकल माणसं ती अजून पण कुठेतरी फेस्टिवल मूडमध्येच आहेत आणि त्याच्यामुळे तसा जोड नाही धरला आहे पर्यटनाने, पण येत आहेत पर्यटक बऱ्यापैकी. ओके, आता इकडे पण आज पर्यटक आलेले असणार. आता गाड्या गेलेल्या आहेत, ट्रॅक्स दिसतात तुम्हाला, आणि इकडे समोरच फिश मार्केट पण आहे. बघा फिश मार्केट, लोक फिश घेत आहेत, तिथे फिशिंग चालू आहे. इकडे बोटी, काही काही बोटी चालल्या आहेत बघा समुद्रामध्ये आता फिशिंग करायला. इकडे सिंधुदुर्ग किल्ला आपला वर असा. हो, आज बरी सुट्टी आहे, मोठा झाला एकदम किनारा. यस, इकडे सगळे वॉटर स्पोर्ट्स चालतात संध्याकाळच्या वाईन. बघा नाही सगळे पक्षी निघालेत कुठेतरी, मस्त एकदम हवा, स्मूथ हवा सुटली आहे. त्याच्यावरती असे डुलत डुलत फिरत आहेत, दिसत आहे तुम्हाला. असे भरारी घेत नाहीत, हे फक्त असे हवेबरोबर ना, हवेच्या फ्लोबरोबर ना मस्त फ्लाय करतात. छानच हवा सुटते ना मॅडम. माझ्यासाठी थेरे, आमच्या सगळ्यांसाठी, म्हणजे कोकणात कोणी येतं त्याच्यासाठी ती थेरपीच आहे. समुद्रावर समुद्रावरती ते फिश मार्केट, अजून काय पाहिजे. यस, वॉकेबल अंतरावरती. तर उद्या आम्ही येणार आहेत मालवण फिश मार्केटला परत एकदा. तर यावेळी शूट करायला नाही येणार आहे उद्या, पण थोडं शूट पण करेनच, पण आम्हाला मच्छी पण खायची आहे उद्या. आम्ही जातो आहे मिठभाऊला, आणि म्हटलं आपण स्टे करूया. स्टे केला आता जाऊन आलो आपण तिकडे आर्यनगरीमध्ये, आणि थोडे रेस्ट पण केले तासभर, आणि आता आलो आहे मस्त पैकी बीचवरती. ताजे ताजे बांगडे आहेत आणि इकडे सोमा आहे, हलवा आहे, हलवा भरपूर आलेला आहे. पॉपलेट बघा साईज बघा, पॉपलेट
प्लेट कसं असेल? 1500 रुपये किलो. 1500 रुपये किलो. या किती किलो असेल? 1 किलो. 1500 रुपये तुम्हाला. मार्केटमध्ये मच्छी तर आहे पण आज तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. अजून सुद्धा कसं आहे, बोटी हळूहळू जात आहेत, मध्ये थोडं एक छोटंसं वादळ आलं त्यामुळे पाणी थोडं गदळलेलं होतं, त्यामुळे तेवढ्या मोठ्या प्रमाणात अजून पण मच्छी येत नाही. पण सीझन सुरू झालेलं आहे आणि मला वाटतं हाच सीझन असतो मासे खाण्याचा, ओके, जॅनपर्यंत. म्हणजे जेव्हा हा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जॅन याच्यामध्ये जी मच्छी मिळते आणि जी फ्रेश पण असते आणि क्वांटिटीमध्ये मिळते त्यामुळे रेट पण डाऊन असतं. आणि जसजसा फेब मार्च होतो तसा तसा मच्छीचे रेट वाढायला लागतात कारण क्वांटिटी कमी होते. आणि एप्रिल मेमध्ये तर चांगले ताट असतात रेट. तुम्हाला तर जरा फिश खायचं असेल ना तर हा खूप आयडियल सीझन आहे. तुम्ही या आयडियल सीझनला येऊ शकता आणि इकडे मच्छी घेऊ शकता. आपल्या प्रगती विलावरती पण नंबर दिसत असेल तर तिकडे पण तीन ऑप्शन आहेत, तीनपैकी कोणतंही ऑप्शन चूज करून तुम्ही तिथे राहू शकता. तीन आहे, ॲक्च्युली चार आहे. तर मला असं वाटतं आता या ब्लॉगमध्ये मी इथेच थांबतो. आज काय आमचा रिलॅक्स डे होता आता तसा, म्हणजे सेकंड हाफ, ओके, कारण आता जायचं आहे थोडं लॅपटॉपवरती काम वगैरे करू, थोडं रील्स वगैरे अपलोड करायच्यात त्या. आणि उद्या सकाळी परत एकदा जोमाने ब्लॉगिंगला सुरुवात होईलच आणि उद्या मस्तपैकी नॉनव्हेज तर खायला मिळणार आहे. प्रेरणाचं काही रेसिपी बनवणार आहे तर त्या तुमच्या रेसिपीतून मला प्रेरणाच्या चॅनल बघायला मिळतील. आणि बाकी फिश मार्केट, फिशिंग, फिश घेणं वगैरे हा सगळा प्रकार तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर आता या ब्लॉगमध्ये मी तेच सांगतो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.